आता समीक्षाला सोडून आले, कसा अवतार झाला माझं बघितलं, बघू शकता तुम्ही. एवढं ऊन आहे बापरे, किती म्हणजे सकाळी असं वाटत होतं की आता पाऊस येईल, कारण 9-10 वाजेपर्यंत सूर्य दिसला नव्हता, वाटलं पाऊस येईल कारण आभाळ पण आलं होतं तेवढंच. पण आता बघितलं तर बापरे, तोंड काढू द्या ना ऊन, एवढं ऊन आहे बाहेर आणि एवढं घामघाम झालं. आणि आता शाळा सुरू झाल्यात म्हणल्यावर शाळेत जायलाच पाहिजे, तर दमून थकून आलेली आहे मी. आता थोडा वेळ आराम करणार आहे. आणि सकाळी शाळा सुरू झाली म्हणल्यावर सकाळपासून जरा धावपळ चाललेली, आता फ्रेश होते थोडंसं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करणार आहे. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवूया आपण. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता शाळा सुरू झाली आहे, दिवसभराची धावपळ चालू झाली आहे आणि त्यानंतर आता संध्याकाळचा मी स्वयंपाक करायला लागलेली आहे. माझा संध्याकाळचा स्वयंपाक मी 7:30 सुरुवात केलेली आहे स्वयंपाक करण्यासाठी. तर चपात्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि मी आता करते आहे मुगाचं मेदगं. त्याची मी रेसिपी तुम्हाला अगोदर पण दाखवलेली, मुगाचं मेदगाची रेसिपी. तर मला इथं मुगाचं मेदगं करायचं आहे. आपले हिरवे मूग जे असतात ते शिजवायचे कुकरमधून आणि त्याला फक्त फोडणी द्यायची, लसणाची, जिऱ्याची आणि लसूण मिरची बारीक करायची. म्हणजे तुम्ही मिक्सरवर करू शकता, ठेचून पण करू शकता. आणि ते तिखट म्हणून वापरायचं, मसाला नाही घालायचा याच्यामध्ये. आणि एवढंच टाकायचं, बाकी काहीच नाही टाकायचं. खूप छान लागते आमटी ही, मेदगं म्हणतात त्याला मुगाचं. मला या अगोदर माहीत नव्हतं, पण मला इकडं आल्यानंतर मला हे आईंनी किंवा रुपालीनी यांनी त्यांनी सांगितलं, ते शिकवलं मला. तर ते मी बनवायला लागले. आता मला बनवायचं आहे समीक्षासाठी. तर खास तर समीक्षाने सांगितलं की मम्मा मुगाचं मी आज ती हिरवीवाली भाजी बनव, हिरवीवाली जी आमटी आहे ती. तर ती हिरवी आमटी ह्याला म्हणते समीक्षा. तर म्हटलं आज तिच्यासाठी फिक्कं बनवावं. तर गावावरनं आल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून आत्ता मला जास्त जाणवायला लागले. मी कोणत्या पण गोष्टीला जास्त इमोशनल होते. म्हणजे पिक्चरमधला एक सीन असू द्या, आता पिक्चरमधला सीन, सिरियलमधला सीन, रडायचं सीनमध्ये तर सगळेजणच रडतात. पण ना काहीतरी काही मी वाचलं ना तरी त्याच्यामध्ये मला ना असं रडायला येतं ना, माझ्या आईवडिलांची जास्त आठवण येते. खरं तर सासरी जाणाऱ्या मुलींनी आपले जे काय म्हणतात प्रेम भावना ज्या आहेत त्या थोड्याशा गुरफटून ठेवल्या पाहिजेत. तेव्हाच आपण सासरी चांगला संसार करू शकतो किंवा माहेरची जास्त आठवण नाही न काढता संसार करू शकतो. नाहीतर मग सारखं तीच आठवण. पण मला एक सांगा, आपण असं आठवण विसरून करू शकतो का? म्हणजे असं कधी पण काही पण आजकाल अगोदर तर नव्हतं काही, म्हणजे एकदा लग्न झाल्यानंतर फोन वगैरे असायचे. पण आता जे व्हिडिओ येतात किंवा जे लिखाण येतं, लेख येतात, तर ते वाचून आहे ना असे रडायला येतं मला. एक थोडासा सीन जरी असला ना टी व्हीमध्ये तर माझे डोळे लगेच भरून येतात. तर त्यातलेच एक सीन मी तुम्हाला सांगते. रात्री अचानकच 1:30 एवढं डोळे भरून आले माझे, कंठ दाटून आला. रात्रीचं रडायचं तरी कसं मला माहीत नव्हतं काय. मग आमच्या दादांची आठवण खूप यायला लागली होती आणि त्याच्यामुळंच मला लय रडू येत होतं. आतल्यात नुसतं रडत होते, बाहेर तरी आवाज कसं काढणार? म्हणजे तुम्हाला कंठ दाटल्यावर कसं होतं ते अनुभव तुम्हाला असेलच, नसेल तर मग असेल, प्रत्येकाला असतो, प्रत्येक मुलीला. आणि अचानक त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि एवढं रडू यायचं, बापरे मला काय झालं होतं काही कळाना. सकाळी मी त्यांना फोन केला, म्हणलं काय दादा बरे आहेत का असं तसं. कारण एखाद्याच म्हणजे तेव्हाच आपल्याला एवढी आठवण येते, तेव्हा त्यांना जसं बरं नसेल काय नसेल. तर म्हटलं की आधी फोन करावा, जर म्हणलं रात्रीचं फोन केला तर मग सगळेच घाबरतील, रात्रीच्या एवढा रात्री का फोन केला असं तसं बरे का नाही, मग ते पण काळजी त्यांना, आपण पण टेन्शनमध्ये. त्यापेक्षा म्हटलं नकोच आजची रात्र थोडं कसं तरी घालू. आणि थोडंसं मग यांनी पण मला असं समजवलं असं तसं, कारण समजवणारा व्यक्ती जवळ असला ना तरच शांत वाटतं, नाही तर मग जास्तच अजून हे होतं. तर त्यांनी मला सांगितलं उद्या सकाळ फोन कर तू असं तसं बोल त्यांना, आणि तुला जे काय वाटतं ते सगळं बोल. तर म्हटलं ठीक आहे. मग कसं तरी झोपले मी,
रडून रडून कसं तरी झोपले आणि त्यानंतर सकाळ सकाळ फोन केला. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये, हीच गोष्ट नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये मला नुसतं मी इमोशनल काय होते तेच मला कळेना. हा एक प्रकारचं आजार असू शकतो का? नाही तर विचार करण्यात नुसतं विचारात गुंतलेले, नुसतं डोळ्यात पाणी येतं एखादी काही गोष्ट, थोडंसं इमोशनल सीन बघितला. आता आपल्याला माहीत असतं की हे खोटं आहे, इमोशनल जरी दाखवलं सीन तरी असं वाटतं की खोटं आहे, पण माहीत असून सुद्धा पण ते रडायला येतं, काय काय कळत नाही मला. आणि अशा पण माझे कोणते पण तुम्ही व्हिडिओ बघा, जर आईवडिलांचे व्हिडिओ असले ना त्यात मी रडलेली असणार हमकास. मला ॲक्टिंग करायची अजिबात गरज नसते, मला आपोआपच रडायला येतं, मला काही कळेनच मला काय होतं आहे काय नाही ते. तर दादांना सकाळी फोन केल्यानंतर मला जरा बरं वाटलं. तर आता मी इथे बनवते, म्हणजे माझा ऑलमोस्ट आता स्वयंपाक इथं झालेला आहे आणि मी अंड्याची चटणी वगैरे बनवते आणि अंड्याची चटणी झाल्यानंतर आपल्याला लगेच जेवायला बसायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचं काय होतं आहे का नक्की सांगा. मलाही माझी भावना तुम्हाला शेअर करावीशी वाटली म्हणून मी तुमच्याबरोबर ही शेअर करते. बाकी काही नाही आहे, याचा उद्देश बाकी काहीच नाही आहे. तर फक्त माझे डोळे भरून येतात आणि कंठ दाटून येतो, रडायला भरपूर येतं कोणतं पण काही पण सिच्युएशन असू दे. कधी कधी हसायची जरी सिच्युएशन असली तरी मला लई रडायला येतं, थोडक्यात मी इमोशनल भरपूर आहे भरपूर. तर आता इकडे झालेला आहे माझा स्वयंपाक, आम्ही बसलेलो आहे जेवायला सगळेजण. तर आजचा स्वयंपाक छान छान बनवलेला आहे, मुगाचं मैद्याची रेसिपी अगोदरच टाकलेली. तर कसा वाटतं आजचा व्हिडिओ नक्की सांगा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.